नाशिकहून निघालेल्या लॉंग मार्च मधल्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. दिंडोरी तालुक्यातल्या पुंडलिक जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मुकुल कुलकर्णी याबद्दलचे ताजे अपडेट देतील. मुकुल. अश्विन पुंडलिक जाधव वय वर्ष 58 असं ह्या मोर्चेकऱ्याचं नाव आहे. दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती सुधारली म्हणून ते पुन्हा मोर्चाच्या ठिकाणी आले. सायंकाळचं जेवण देखील केलं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला आणि या दरम्यान त्यांच्यावर उपचारासाठी पुन्हा दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. अद्याप मृत्यू कशामुळे झाला हे कारण कळू शकलेलं नाहीये. मात्र नाशिकपासून 5 दिवसापूर्वी निघालेल्या या मोर्चाला आता कुठेतरी गालबोट लागलं असंच म्हणावं लागेल. मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.